संभाजी आरमारच्या वतीने आयोजित दसरा दरबार कार्यक्रमात डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सोलापूरचे योगदान या विषयावर व्याख्यान दिले. फडकुले सभागृहात संभाजी आरमारच्या वतीने दसरा दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे, प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, शिवाजी वाघमोडे, गजानन जमदाडे, अनंतराव नीळ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी श्रीकांत डांगे यांनी दसरा मेळावा आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. प्राथमिक अवस्थेमध्ये लोकांना, मुलांना जर त्याच्या डोक्यात पीठ बसलं, स्वातंत्र्य चळवळीचा आपला इतिहास जर त्याला समजला, तर आम्हाला असे कार्यक्रम पटत पटत करण्याची वेळ येणार नाही. त्यासोबतच विद्यापीठामध्ये देखील सोलापूर शहराच्या स्वातंत्र्य लढ्यावर वेगळं काही करता येईल का, अभ्यास केंद्र असेल मला माहित नाही, आणि नसेल तर ते सुरू व्हावं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ते त्यामध्ये सहभाग घ्यावा, यासाठी देखील आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करत राहू. येणाऱ्या काळामध्ये फक्त संभाजी आरमारच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. प्रत्येक घरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाशी इमान बाळगणारी निधड्या छातीची निस्वार्थी कार्यकर्त्यांची फौज तयार करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि हे काम करत असताना आपल्यातले कार्यकर्ते देखील येणाऱ्या काळात वेगवेगळ्या पदावर गेलेले आपल्याला निश्चितपणे दिसतील. यावेळी डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सोलापूरचं योगदान या विषयावर व्याख्यान दिलं. 18,000 गिरणी कामगार हे सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्याचा कणा होते, आणि म्हणून त्या गिरणी 1920 साली सोलापूरमध्ये भीमरावचा संप लागलेला होता. आणि या भीमरावचा संप, खरं म्हणजे त्या भीमरावचं नाव सुद्धा मला सुद्धा माहित नाही, इतिहासकारांना सुद्धा माहित नाही, परंतु त्यावेळेला त्या संप मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी मिलिटरी बोलवली होती, आणि त्यावेळेला 9 कामगार सोलापुरातले हे ठार झालेले होते. तर अशा प्रकारे 1924 साली कर्मयोगी नावाचं साप्ताहिक सोलापुरामध्ये सुरू झालं. तर अशा प्रकारे वृत्तपत्राने, विविध संस्थांनी, संघटनांनी इथे जी जागृती केली सर्वसामान्य माणसामध्ये, म्हणजे पारतंत्र्याबद्दल चेत निर्माण केली आणि स्वातंत्र्याबद्दल प्रेम निर्माण केलं, आणि त्यासाठी या अनेक व्यक्तींनी, संस्थांनी प्रयत्न केले, म्हणून 1930 साली मार्शलला पुकारावा लागला. दरम्यान उल्लेखनीय विविध क्षेत्रात कार्य केलेल्या उन्मेष शहाणे, किरण लोंढे, शैलेश जाधव, सतीश तमशेट्टी, मोहन तलकोक्कुल यांचा सन्मान करण्यात आला. तसंच संभाजी आरमारच्या नूतन पदाधिकाऱ्यांना यावेळी निवडीचं पत्र देण्यात आलं.